कोकण, जिथे वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये आपण गेलो तरी निसर्ग आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या रूपातील सौंदर्य दाखवत असते. प्रत्येक ऋतूची मजाच वेगळी. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. वर डहाणू पासून ते खाली तेरेखोलच्या खाडीपर्यंत लहान मोठे मिळून 50 वर समुद्र किनारे महाराष्ट्रात आहेत. आज आपण निघालो आहोत त्यातीलच एक सुंदर समुद्र किनाऱ्याला, म्हणजे अंजर्ल्याला भेट द्यायला. या सहलीची संपूर्ण माहिती, म्हणजे इथे यायचे कसे, काय काय पाहायचे, राहण्याचे ऑप्शन्स काय आहेत आणि इथला निसर्ग, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आमच्या या संपूर्ण सहलीच्या खर्चाचा तपशील देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही सहल प्लॅन करायला सोपे जाईल. तर चला निघूयात अंजर्ल्याच्या सहलीला. नमस्कार मंडळी, आपल्या मावळातल्या सह्याद्रीतल्या छोट्या ट्रीप नंतर आपण पुन्हा एकदा निघालो आहे ते सह्याद्रीच्या पलीकडच्या समुद्रावरती. आणि आपल्या बरोबर आज ट्रीप मध्ये आहेत गायत्री, अर्णव, वरद, स्वरा. चला तर निघूयात. गणपती बाप्पा. होळकडून आपण आता मोरच्या दिशेने वरंदा घाटातून महाडकडे जाण्यासाठी वळलोय. हायवे पासून 10 किलोमीटर पुढे आम्ही नीरा नदीवरच्या नेकलेस पॉइंटला पहिला स्टॉप घेतला. मागे सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवीगार शेते आणि त्यातून गोलाकार वळण घेत जाणारी नीरा नदी, यामुळे एक सुंदर दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळते. अक्षरशः पृथ्वी मातेच्या गळ्यातील आभूषण शोभावे अशी ही नीरा नदी गोलाकार वळण घेत इथले सौंदर्य अजूनच वाढवत असते. आम्ही इथे थोडा वेळ बसून इथला निसर्ग निहाळला. भोरच्या किंवा वरंदा घाटाच्या दिशेने जाताना प्रत्येकाने आवर्जून या नेकलेस पॉइंटच्या जवळ थांबून या नेकलेस पॉइंटचा निसर्ग अनुभवलाच पाहिजे. नाश्त्यासाठी आम्ही भोरमधील मुख्य चौकातील या रुचिरा हॉटेलला थांबलो. प्रत्येकाने आपापल्या आवडीची ऑर्डर दिली. नाश्त्याला गरमागरम वडा सॅम्पल म्हणजे सुखच. या मंडळी नाश्ता करायला भोर पासून पुढे चालू होतो तो सह्याद्री. आम्हाला आता हा सह्याद्री पार करून वरंदा घाटातून कोकणात उतरायचे होते. पावसाळ्यात तर हा घाट सुंदर दिसतोच, पण उन्हाळ्यातही इथले डोंगर, खोल दरी, वळणावळणाचे रस्ते अतिशय सुंदर दिसत होते. पुण्यातून दापोली भागात जाण्यासाठी वरंधा घाट हा सर्वात जवळचा रस्ता. ताम्हिणी घाटाचा सुद्धा ऑप्शन आहेच, तो सुद्धा आपण एक्सप्लोर करू शकतो. हा सुंदर वरंधा घाट उतरून आम्ही अंजर्ल्याच्या दिशेने निघालो. पुणे ते अंजर्ले हे अंतर साधारण 200 किलोमीटर, तर मुंबईपासून हे अंतर 230 किलोमीटर आहे. आता दुपारचे 3 वाजले होते आणि चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे आम्ही अंजर्ल्याच्या अलीकडेच जेवण करण्याचा निर्णय घेतला. अंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीच्या अलीकडे आम्हाला हे एक मस्त हॉटेल मिळाले. तिथून जोग नदी आणि समुद्राच्या संगमाचे छान दृश्य दिसते. आम्ही व्हेज थाळी, घावन आणि नॉनव्हेज मध्ये कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय आणि अंडा करी मागवली. जेवण एकदम चविष्ट होते. मी हे हॉटेल नक्कीच रेफर करेल आणि याची गुगल मॅपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. साधारण 4:30 वाजता आम्ही अंजर्ल्याच्या आमच्या बुक केलेल्या या प्राईम बीच रिसॉर्टला पोहोचलो. समुद्राच्या अगदी समोर असलेले हे रिसॉर्ट अंजर्ल्यात एकदम मध्यवर्ती ठिकाणी आहे. नारळाच्या बागेत असलेल्या या प्राईम बीच रिसॉर्टमध्ये साधारण 10 AC आणि नॉन AC रूम्स आहेत. सर्व रूम्स एकदम स्वच्छ आणि नीटनेटक्या. व्हेज
व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही पद्धतीचे जेवण आपल्याला इथे मिळू शकते. ही होती आमची रूम. इथे पोहोचून मस्त फ्रेश झालो आणि तोपर्यंत मुलं समोरील वाळूत खेळायला गेले सुद्धा. आणि आम्ही मस्त चहा घेऊन समुद्र दर्शनासाठी निघालो. समुद्र म्हणजे आमचा वीक पॉइंट. अथांग समुद्र, किनाऱ्यावरची मौशार वाळू, फेसाळत येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा, समोरच अस्ताला चाललेला सूर्य, हे सर्व पाहिले की दिवसभराचा प्रवासाचा थकवा निघून जातो. समुद्राचे पाणी पायाला लागले की प्रवासात क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलरेटर दाबून दुखू लागलेले पाय एकदम नॉर्मलला येतात. दोन किलोमीटर लांब पसरलेला हा अंजर्लेचा बीच खूपच सुंदर आहे. अंजर्लेच्या एका बाजूला समुद्राला येऊन मिळणारी जोग नदी आहे, तर दुसऱ्या बाजूला लाईट हाऊस आहे आणि मध्ये हा लांबच लांब पसरलेला सुंदर समुद्र किनारा. या किनाऱ्यावर आम्ही खूप वेळ फिरलो. इथला समुद्र आणि निसर्ग डोळ्यात भरून ठेवण्याचा प्रयत्न केला. अंजर्ल्याच्या या शांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी फेरफटका मारायला खूपच छान वाटत. मुलांनी तर काय धमालच केली. समुद्रातून बाहेर यायला कोणीच तयार नव्हते. अंजर्ले समुद्र किनारा प्रसिद्ध आहे तो अजून एका कारणासाठी. ते म्हणजे कासव संवर्धन आणि कासव महोत्सव. इथल्या किनाऱ्यावर आपल्याला समुद्री कासवांच्या अंड्यांचे हे हॅचरीज किंवा अंडी उबवणी केंद्र पाहायला मिळते. साधारण नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांच्या मादी महाराष्ट्रातल्या बऱ्याच समुद्र किनाऱ्यांवर अंडी घालून जातात आणि मग त्या अंड्यांची हेळसांड होऊ नये म्हणून समुद्र किनाऱ्यांवर वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने हे अंडी संवर्धन केंद्र उभारले जाते. आणि जनजागृती आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा ह्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात ते अनुभवण्यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन केले जाते. वेळात समुद्र किनाऱ्यावरील कासव महोत्सवाचा डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनेलवर पाहायला मिळेल. सकाळी जाग आली तीच समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटांच्या आवाजाने. आवरून मस्त गरमागरम चहा मागवला. सुप्रभात मित्रांनो, अंजर्ल्याच्या या समुद्र किनारी सकाळी आम्ही गरम गरम चहा घेतोय. मागं मस्त समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज येतोय. मच्छीमारी करणाऱ्या बोटी ह्या मच्छीमारी करून समुद्र किनाऱ्यावरती परततायत आणि छान वातावरणामध्ये हा गरम गरम चहा घेताना खूप मस्त वाटतंय. चहा पिऊन किनाऱ्यावर फेरफटका मारायला निघालो. तिथेच काही जण क्रिकेट खेळत होते. मग काय, मी पण उतरलो मैदानात आणि बऱ्याच वर्षांनी मनसोक्त क्रिकेट खेळून घेतले. भरपूर बॉलिंग आणि बॅटिंग केली.
तिथेच आम्हाला सहलीसाठी आलेले एक कोकण प्रेमी कुटुंब भेटले. त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या आणि आम्ही पण त्यांच्यात सामील होऊन भरपूर धमाल केली. एक जाणवले की कुटुंबाबरोबर ह्या अशा एकत्र सहलीतून भरपूर मजा तर येतेच, त्याचबरोबर एकमेकांबरोबरचे नाते सुद्धा अजून घट्ट होण्यास मदत होते. नाहीतर आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात एकमेकांशी बोलायला सुद्धा बऱ्याचदा वेळ मिळत नसतो. रूमवर येऊन आवरून नाश्त्याला मस्त कोकणी पद्धतीची आंबोळी चटणी आणि गरमागरम कांदे पोहे मागवले. 10 वाजता रूम सोडायची होती म्हणून सर्व सामान पॅक करून गावातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनाला गेलो. गावातले हे जुने मंदिर खूपच सुंदर आहे. लाकडी बांधकाम असलेली ही अशी कौलारू मंदिरे कोकणात अजूनही बऱ्याच गावांमध्ये पाहायला मिळतात. दुमजली असलेल्या या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची दगडी मूर्ती खूपच रेखीव आणि सुरेख होती. तिथून मग गावात एक फेरफटका मारला. टिपिकल कोकणी पद्धतीची कौलारू कोकणी घरे दुतर्फा पाहायला मिळत होती. अंजरल्याचे अजून एक वैशिष्ट्य आणि आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण म्हणजे कड्यावरचा गणपती. हे मंदिर डोंगरावर असल्याने ह्याला कड्यावरचा गणपती असे म्हणले जाते. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की प्राचीन काळी हे मंदिर गावातील समुद्र किनारी होते. कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जलमय होऊ लागले. अलीकडच्या काळात ते दिसेनासे झाले तेव्हा ते इथे डोंगरावर बांधले गेले. मंदिर आणि परिसर अतिशय सुंदर आहे. आज रविवार असल्याने बरेच पर्यटक आणि भाविक दर्शनासाठी आले होते. मित्रांनो, आम्ही आत्ता आलोय ते अंजरल्याच्या प्रसिद्ध कड्यावरच्या गणपतीला. आपण कधी दापोली, केळशी किंवा अंजरले या परिसरात आलात तर आवर्जून ह्या गणपतीच्या दर्शनासाठी नक्की या. उदाकरात मोदकं सदा विमुक्ती साधकं कलादरा पतंसकं विलासी लोकरक्षकं. मंदिराच्या परिसरातच हे सुंदर दगडी शिवमंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या बाजूलाच हा अष्टकोनी पाण्याचा तलाव आहे आणि त्यात बरीच कासवे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरापासून चालत 2 मिनिटांच्या अंतरावर दगडावर गणपतीचे हे पाऊल आहे. या पावलाबद्दल अशी कथा सांगितली जाते की मंदिर बांधून जेव्हा पूर्ण झाले तेव्हा गणपतीने पहिले पाऊल या डोंगर माथ्यावर ठेवले आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले. मित्रांनो, आपण आता या गणपतीच्या पावलाजवळ आलो. इथेही बसायला पॅव्हिलियन सारखी छान जागा केली आहे. इथून आपण संध्याकाळी समोरचा सूर्यास्त छान पाहू शकतो. मस्त पिकलेले रायगड आंबे मिळालेले आहेत, अगदी स्वस्त 100 रुपये डझन. कोकणात आलोय म्हणजे उकडीचे मोदक हवे. मस्त छान साजूक तूप घालून उकडीचे मोदक खाऊया. चला
उन्हाळ्यात कोकणात जाणे म्हणजे एक छान पर्वणीच असते. वाटेत करवंद, जांभळं, आंबे असा भरपूर रानमेवा मिळत असतो. मंडनगड जवळच्या एका घाटात आम्हालाही करवंदाची जाळी दिसली. गाडी लगेच बाजूला घेऊन आम्ही मस्त काळ्याभोर करवंदांचा आस्वाद घेतला. थोडे पुढे गेल्यावर रस्त्यावर हे गावरान गोटी आंबे पडलेले दिसले. अत्यंत गोड आणि रसाळ आंब्यांनी मन तृप्त झाले. तर मंडळी, हा होता आपला आजचा कोकण सहलीतील अंजरल्याचा व्हिडिओ. महाराष्ट्रातील अशाच नवनवीन पर्यटन स्थळांचे व्हिडिओज घेऊन आम्ही येत असतो. पर्यटन आणि ट्रेकिंग हा तुमच्या आवडीचा विषय असेल तर आमच्या चेतन महिंद्रकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.